हॅलो, माझं नाव दिलीप गणेश पंत बाळापुरे. ऍक्च्युली माझा पाल्य या वर्षी 10वीत शिकतोय आणि ज्ञान प्रबोधन संस्थेमार्फत जे काही ॲबिलिटी अँड इंटेलिजन्स मेजरमेंटची जी टेस्ट होती ते आम्ही याची कॅरी केली. त्याचा आज रिपोर्ट मिळाला. त्या रिपोर्टमध्ये ज्या काही ॲबिलिटीजचे पॅरामीटर्स त्यांनी इव्हॅल्युएट केले ते पॅरामीटर्स इव्हॅल्युएशन आणि मेजरमेंट जे आहे ते अगदी योग्य मला वाटलं आणि त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं ते अतिशय योग्य मार्गदर्शन त्यांनी मला केलं आणि ज्ञान प्रबोधन संस्थेमार्फत जी काही टेस्ट घेतली त्याबद्दल मी पूर्ण सॅटिस्फाईड आहे. माझे नाव वरदिली बाळापुरे आहे. आत्ता माझी काउन्सिलिंग झाली आय ए टेस्टबद्दल. मला ती टेस्ट खूपच द्यायची इच्छा होती आणि मी ती दिली. मला पूर्ण माझ्या करिअरबद्दल गायडन्स भेटलंय अँड आय एम टोटली सॅटिस्फाईड. थँक्यू. प्रबोधिनीचा जो कन्सेप्ट होता हा खूप आवडला मला, खूप छान होता. आणि यामध्ये जे काही मनात डाऊट्स होते जे काही ॲज अ पॅरेंट्स प्रत्येक पॅरेंट्सला असतात ॲज अ आपल्या मुलाबद्दलचे, ते सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले. आणि आम्हाला ते शब्दात नाही मांडता येत, पण प्रबोधिनी जे काही रिपोर्ट कार्ड दिला तो ॲक्च्युली जसो जसा मुलगा आमचा आहे त्या पद्धतीने तो एकदम करेक्ट आहे. तो ॲनालिसिस आम्ही करत होतो पण ते आम्हाला शब्दात ॲनालिसिस करता येत नव्हतं किंवा एक ऑन पेपर ॲनालिसिस करता येत नव्हतं, ते प्रबोधिनी करून दिलं. त्याबद्दल प्रबोधिनीचे खूप आभार आहे. आणि हा असा कार्यक्रम हमेशा होत राहतो एवढीच इच्छा आहे. थँक्यू. मी संजय पाटील, हा माझा मुलगा आहे पुष्कर पाटील, 9वी वर्गामध्ये आहे. याचं आता जे काउन्सिलिंग झालं आहे त्यामध्ये त्याच्यामधल्या कमी आणि खुबी ह्या आम्हाला चांगल्यापैकी बऱ्यापैकी कळल्या. आणि त्याचं स्कोप कशामध्ये आहे, त्याच्यामध्ये काय करणे हे मॅडमनी गोष्टी समजून सांगितलं आणि आम्हाला बऱ्यापैकी कळलं आहे आणि आम्ही ते फॉलो करण्याचा प्रयत्न करू. माझं नाव पुष्कर संजय पाटील. काउन्सिलिंगमध्ये मला सांगण्यात आलं की इमोशनली खूप आहे, सेन्सिटिव्हिटी खूप आहे तुझ्यात आणि तुझं हेल्पिंग नेचर खूप चांगलं आहे. तू दुसऱ्याला प्रायोरिटी देण्याची आधी स्वतःला प्रायोरिटी दिली पाहिजे. थँक्यू. या टेस्टनंतर त्याचं जे इव्हॅल्युएशन आलेलं आहे त्या इव्हॅल्युएशनमधून आम्हाला जे मार्गदर्शन मिळालं ते एकदम सॅटिस्फाईड आहे. याच्यातून आम्हाला जी माझ्या मनात कन्सेप्ट होती की बाबा यांनी कम्प्युटर सायन्स करायला पाहिजे, तर त्याच्या इव्हॅल्युएशनमधून असं लक्षात आलं की यांनी कॉमर्समध्ये कॉमर्स घेऊन 12वीनंतर अकाउंट आणि सी ए यामध्ये अकाउंटमध्ये तो करिअर करू शकतो. याबद्दल त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती व्यवस्थित मिळाली, त्यामुळे आम्हाला कोणत्या क्षेत्रात इथून पुढे त्याला करिअर करायचं आहे याबद्दल जे मिळालेलं मार्गदर्शन होतं ते मौल्याचं होतं. मी आर्यन पटांगणे आता टेकड्यामध्ये 10वीमध्ये शिकतो. मला समोर काय करायचं समजलं होतं, सायन्स घ्यायचं कॉमर्स घ्यायचं, त्यांनी सांगितलं कॉमर्स घ्या. माझं नाव पांडुरंग मोरे. मॅडमने जे सांगितले त्याबद्दल म्हणजे मला कळालं होते की एकदम बेस्ट सांगतो की मुलाने भविष्यात काय करायला पाहिजे त्याची मॅडमने चांगली माहिती दिली. माझं नाव प्रज्वल मोरे आहे. मॅडमने मला सायन्स पी सी एम करायची सुचवले आहे आणि ते जर का नाही झाले माझ्याकडून तर कॉमर्स हा ही शाखा सुचवलेली आहे आणि याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या त्या की मी त्याला रेग्युलर म्हणत होतो आणि तो ऍक्च्युअली त्याच्या अभ्यासामध्ये कुठल्या सब्जेक्टमध्ये त्याला थोडंसं करण्याची गरज आहे हे आम्हाला तिथे पॉईंट आउट झालं आणि काही सजेशन असे मिळाले की आम्हाला कुठे इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे, त्यामुळे बऱ्यापैकी याचा बेनिफिट होईल असं सध्या मला जाणवतं. माझं नाव अमय पाटील. आता इथे आल्यापासून म्हणजे टाइम टेबल वगैरे कळाला, टाइमिंगचा कसा उपयोग करा ते समजलं, आणखी जे काही क्वेरीज होते बाकीचे ते सगळे सॉल्व्ह झाले, जे हेल्प करतील ग्रुप करायसाठी. थँक्यू. तुमची त्यांनी एक्झाम दिली आणि त्या एक्झाममध्ये जे काही फीडबॅक आहे त्याच्यामध्ये जे खरंच ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या त्या त्या पद्धतीने आणल्या आहेत आणि ज्या इम्प्रूव्ह करण्यासारख्या आहेत त्या खरं त्याला इम्प्रूव्ह करण्यासारख्याच आहेत. ही पद्धत योग्य नाही.